नमस्कार शेतकरी बंधूंनो समृद्ध शेतकरी यूट्यूब चॅनलमध्ये आपले हार्दिक स्वागत आपण जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व शेतीविषयक सर्व व्हिडिओ बघण्यासाठी शेजारील बेल आयकॉनला प्रेस करा आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत केंद्राकडून खरीप पिकांचे हमीभाव जाहीर करण्यात आलेले आहेत यामध्ये कोणत्या पिकाला किती रुपयांनी हमीभावात वाढ झाली ही माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तरी या व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघावा केंद्र सरकारने तूर आणि उडदाच्या हमीभावात तीनशे रुपयांनी वाढ केली आहे तर सोयाबीनमध्ये केवळ सत्तर रुपये मक्यात वीस रुपये आणि मुगाचा हमी हमीभाव एकोणऐंशी रुपयांनी वाढविला आहे मात्र सरकारने यंदा कडधान्यांमध्येच मोठी वाढ केली तूर आणि उडदाचा हमीभाव प्रतिकी तीनशे रुपयांनी वाढवत सहा हजार तीनशे रुपये केला आहे तर मुगाला एकोणऐंशी रुपये वाढ देत सात हजार दोनशे पंच्याहत्तर रुपये हमीभाव जाहीर केला आहे कापसाला मध्यम धाग्यासाठी दोनशे अकरा रुपये वाढ देत पाच हजार सातशे सव्वीस रुपये हमीभाव जाहीर केला आहे धान्याला दोन्ही ग्रेडसाठी बहात्तर रुपये वाढ देण्यास आली आली असून अनुक्रमे एक हजार नऊशे चाळीस आणि एक हजार नऊशे साठ रुपये दर जाहीर केला आहे बाजरीसाठी शंभर रुपये वाढ देत दोन हजार दोनशे पन्नास रुपये केले आहे भुईमुगाला दोनशे पंच्याहत्तर रुपये वाढ देत पाच हजार पाचशे पन्नास रुपये सूर्यफुलला एकशे तीस रुपये वाढ देत सहा हजार पंधरा रुपये तिळासाठी सर्वाधिक म्हणजेच चारशे बावन्न रुपये वाढ देत सात हजार तीनशे सात रुपये आणि कारळ्यासाठी कारळ्यासाठी दोनशे पस्तीस रुपये वाढ देत सहा हजार नऊशे तीस रुपये हमीभाव जाहीर केला आहे रागीसाठी ब्याऐंशी रुपये वाढ देत तीन हजार तीनशे सत्याहत्तर रुपये हमी हमी हमीभाव जाहीर केला आहे रागीसाठी ब्याऐंशी रुपये वाढ देत तीन हजार तीनशे सत्याहत्तर रुपये हमीभाव जाहीर करण्यात आला करण्यात आला तर हे होते दोन हजार एकवीस आणि दोन हजार बावीसचे हमीभाव हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद